इसमें मौजूद है वासी आरटीओ ऑफिस के सामने। आपको बताना चाहेंगे कि आज नवीन भाई रिक्शा महासंघ के माध्यम से यहाँ पे मोर्चा का आयोजन किया गया, जिसमें उमर उपोषण का आयोजन किया गया। इसमें आपको बताना चाहेंगे कि बड़े पैमाने पे रिक्शा चालक यहाँ पे इकट्ठा हुए हैं। वही जगह आपको बताना चाहेंगे कि 109 रिक्शा चालक यहाँ पे उपस्थित हुए हैं, जिनकी मांग है कि उन्हें जल्द से जल्द परमिट दी जाए। इसी मुद्दे को लेकर नवीन भाई आवाज़ साथ रिक्शा चालकों ने अपनी राय को दर्ज किया है। वही जगह इसके अध्यक्ष कासिम मुलानी ने भी अपनी राय को दर्ज किया है। तो आइए एक नज़र डालते हैं इस रिपोर्ट के जरिए कि क्या कुछ नज़रिया है आने वाले समय। या ठिकाणी नवीन भाईचे जे 109 रिक्षा चालक आहेत त्यांना 2014 साली आरटीओने इरादापत्र दिल्यानंतर या सर्व रिक्षा चालकांनी बँकेचं कर्ज घेऊन रिक्षा घेतलेल्या आहेत। परंतु आज 3 वर्ष झालं आरटीओ प्रशासनाकडून त्यांना परवाना दिला जात नाही। आधी नियमाप्रमाणे या रिक्षांना फिटनेस असल्याशिवाय ती रिक्षा रस्त्यावर चालू शकत नाही। आम्ही आरटीओला वारंवार सांगितलेलं आहे की आपण यांना परवाना आणि फिटनेस द्या, पण या अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही। आम्ही गेली 1 वर्षापासून हा लढा लढत आहोत। परिवहन मंत्री असतील, परिवहन आयुक्त असतील, आरटीओ असेल, यांच्याकडे वारंवार विनंत्या करतो आम्ही, परंतु नेहमीप्रमाणे त्यांचं उत्तर असतं की आपण आंदोलन मागे घ्या, आपलं मागण्या आम्ही तात्काळ मंजूर करू। परंतु आज आमच्याकडे नाविलाज असतो, कारण या रिक्षामध्ये या नवंबरचे प्रवासीसुद्धा प्रवास करत असतात। उद्या एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, हे प्रश्न आम्ही आरटीओ प्रशासनाला सांगितलेलं आहे की याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील। तात्काळ यांना परवाना दिला पाहिजे, फिटनेस दिलं पाहिजे, अन्यथा या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। अशा पद्धतीचा इशारा दिल्यानंतरसुद्धा आरटीओ प्रशासन गांभीर्याने घेत नाही, म्हणून आज या मोर्चाद्वारे आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि शासनाकडे आपल्या या सवाल आपला या माध्यमातून आम्ही मागणी करतोय की आरटीओने यांना तात्काळ रिक्षा परमिट आणि या गाड्यांचं फिटनेस दिलं पाहिजे, कारण या फिटनेसशिवाय रस्त्यावर चालू शकत नाही। कायद्याने आम्ही सर्व बाबी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत। मी आपल्या माध्यमातून आरटीओ प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की शासनाने याचा तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा 109 रिक्षा चालक आमरण उपोषण करतील, आपल्या परिवाराचं या ठिकाणी बसतील जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत। मैंने महाराष्ट्र की धरती पर सन 2000 से जो है आज तक रिक्शा चलाता आ रहा हूँ। सन 2014 में जो है महाराष्ट्र सरकार ने जो है ऑनलाइन के माध्यम से हम सभी रिक्शा चालक भाइयों को परमिट देने का जो है एक प्रस्ताव रखा। हम लोगों ने जो है उस ऑनलाइन पद्धति में सभी भाइयों ने ऑनलाइन किया, उसमें हम विजेता हुए। विजेता होने के तत्पश्चात हम लोगों से जितने भी जो है पेपर मांगे गए उसके सारे प्रारूप का फाइल बना करके जो है हम लोगों ने सन 2014 में उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वासी में जो है सबमिट किया। 30 मार्च के बाद अप्रैल 2014 से हम लोगों को ऑटो रिक्शा खरीदने के लिए उसकी पासिंग करने के लिए इरादा पत्र देने का काम शुरू किया गया। सन 2014 में हम सभी भाइयों को इरादा पत्र दिया गया, जिसके माध्यम से हम लोगों ने बैंकों से कर्ज लेकर के हमारे कोई कोई भाई अपनी बीवियों का गहना बेच करके जो है ऑटो रिक्शा का क्रय किया, उसकी खरीदी की, और जो इन्होंने इरादा पत्र दिया था उनके पेपरों के माध्यम से ही अपने ऑटो रिक्शा का उन्होंने पासिंग किया। इन्होंने उसका फिटनेस दिया, उसका आरसी बुक दिया, टैक्स भरवाया हमसे, और सारे जितने भी इंश्योरेंस इत्यादि जो वाहन की प्रक्रियाएँ होती हैं उन सारी प्रक्रियाओं का इन्होंने जो है हमसे पालन करवाया। हम लोगों ने बैंकों का कर्ज लेकर के इनकी सारी प्रक्रियाओं का पालन किया। जो इरादा पत्र इन्होंने हमें दिया था वह सिर्फ 6 महीनों इन्होंने उस पर तिथि लिख कर दिया था। यह मोर्चा निकाला गया है, हाँ, अगर आपको नई परमिट मिलती है तो क्या करेंगे? हमें यह परमिट पूर्ण आशा और विश्वास है कि हमारे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय के जो साहब हैं माननीय सम्मानित श्री संजय ढोले जी जो है वो हमारे दुखों को समझते हैं। उनको मालूम है कि ये एक रिक्शा चालक जो है रिक्शा चलाता है, उसके बाद ही अपने बच्चों की पढ़ाई, अपने बच्चों की किताबें, अपने बीवी बच्चों का भरण पोषण करता है, माँ बाप को खिलाता है। तो हमें यह पूर्ण विश्वास है कि हमें जो है संजय ढोले जी जो है न्याय देंगे और हमारा परमिट देंगे, और यह मुझे पूर्ण विश्वास है। हा जसा जुना विषय है, 2014 साली जी ऑटो रिक्शा की लॉटरी झाली होती त्या लॉटरी मध्ये एक अट अशी होती कि लायसन्स बिलला जरी असला ऑटो रिक्शा चालकाकडे तरी त्यांनी परत नव्याने 15 वर्षाचा
रहिवासाचा दाखला सादर करायचा आहे। तर हे 108 जे रिक्षा चालक आहेत त्यांना त्यावेळेस म्हणजे 2014 मध्ये फेब्रुवारी 2014 मध्ये लॉटरी डिक्लेअर झाली, त्यानंतर मार्च एप्रिलपर्यंत त्यांना इरादापत्र दिले गेले। इरादापत्र म्हणजे ते इरादापत्र दिल्यानंतर तुम्हाला आम्ही कळवतो की 6 महिन्याच्या आत तुम्ही ॲटो रिक्षा परवान्यावर चढवण्यासाठी घेऊन या। त्यांनी एक 15 वर्षाचा दाखला देखील सादर केला होता, त्याच्यामध्ये नव्याने सादर केला होता दाखला। तो इरादापत्र मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या गाड्या रजिस्टर करून घेतल्या। गाड्या रजिस्टर झाल्यानंतर कधीतरी नंतर तहसीलदार ठाणे यांचं पत्र आलं की बा मी ह्या 108 उमेदवारांना जे दाखले दिलेले आहेत त्याच्यावरच्या सह्या काही माझ्या नाही आहेत आणि त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करतो आहे। मग त्याच्यामुळे मग त्यांना जो शेवटचा परवाना द्यायचा असतो तो परवाना देणं थांबवण्यात आलेलं होतं। फिट म्हणजे रोड परमिट जे म्हणतात ते थांबवलेलं होतं। हे आता त्यांच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र होतं, योग्यता प्रमाणपत्र होतं, गाडीला रजिस्ट्रेशन नंबर होता, पण त्यांच्याकडे परवाना नाही आहे। तर आता त्यांनी नंतर 15/6/2015 त्या तहसीलदारांनी ठाणे शहर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल केला किंवा ही 108 प्रमाणपत्रं जी आहेत ती मी दिलेली नव्हती। तो गुन्हा दाखल केलेला आहे तो जो सेवा पुरवठादार असतो सेतूचा, त्या सेतूच्या सेवा पुरवठादाराने माझ्याऐवजी सही करून दिलेली आहे अशा प्रकारे तो गुन्हा दाखल केलेला आहे। आता ह्या 108 लोकांचं म्हणणं असं आहे की बा न्यायालयाचा जो काही निर्णय लागेल तो लागू द्या, आम्हाला तो मान्य असेल, आम्हाला तुम्ही परवाना द्या। तर तशा प्रकारे मग मी प्रपोजल तयार करून परिवहन आयुक्त कार्यालयाकडे पाठवलेला आहे आणि त्याच्यावर निर्णय लवकरच अपेक्षित आहे।